आवश्यक जाणून घ्या निरोगी आरोग्यासाठी काय खास 52 गोष्टी। नंबर एक, कधीही फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका, त्यामुळे ॲसिड तयार होते आणि छातीत जळजळ देखील होऊ शकते। नंबर दोन, चेहऱ्यावर म्हातारपण लवकर दिसू लागले असेल तर खजूर दुधात उकळून प्यावे, खूप फायदा होईल। नंबर तीन, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे किंवा टाक दूर करण्यासाठी लिंबाचा रस लावा, काळी वर्तुळे आणि टाक दूर करण्यासाठी लिंबाचा रस खूप फायदेशीर आहे। नंबर चार, जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात एक चमचा देशी तूप टाकून रात्री झोपण्यापूर्वी प्या, तुमचा कोरडा खोकला बरा होईल। नंबर पाच, गव्हाच्या दलियामध्ये खांड, बदाम आणि देशी तूप मिसळून खाल्ल्याने मानसिक कमजोरी दूर होते आणि दलिया खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। नंबर सहा, जे लोक प्रत्येक गोष्टीबद्दल खूप विचार करतात ते सहसा डिप्रेशनमध्ये पडतात, कारण त्यांचे मन वास्तविकतेत नसलेल्या गोष्टींचा विचार करू लागते। नंबर सात, मनुका आणि बदामामध्ये मध मिसळून घेतल्याने खोकला लवकर बरा होतो। नंबर आठ, द्राक्षाचे नियमित सेवन करा, द्राक्षे खाल्ल्याने रात्री पाहण्याची क्षमता वाढते, कारण द्राक्षे दृष्टी सुधारण्यास मदत करतात। नंबर नऊ, गरम दुधासोबत हळद घेतल्यास कप निघून जातो आणि सर्दीमध्येही खूप फायदा होतो। नंबर दहा, हळद मीठ आणि मोहरीचे तेल एकत्र करून दातांमध्ये लावल्याने असलेले जंत मरतात। नंबर अकरा, एक चमचा जिरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे जिरे पाणी प्यायल्याने यकृत मजबूत होते आणि जिऱ्याचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि यामुळेही वजनही कमी करता येते। नंबर बारा, मुळासोबत दूध, काकडी, संत्री, केळी आणि चहाचे सेवन करू नये, ते तुमच्या शरीरात विषासारखे काम करते। नंबर तेरा, दह्यासोबत मासे खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात, यामुळे चुकूनही दह्यासोबत मासे खाऊ नयेत। नंबर चौदा, साखर मिसळून दही खाल्ल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो। नंबर पंधरा, ज्यांचा रक्तदाब कमी आहे त्यांनी रोज खजुराचे सेवन करावे, याशिवाय लाल बीटरूटचा वापर देखील फायदेशीर आहे। नंबर सोळा, जे लोक जास्त साखरयुक्त चहा पितात ते लवकरच लठ्ठ होतात आणि त्यांना मधुमेह होण्याचा धोका वाढतो। नंबर सतरा, ज्या स्त्रिया त्यांच्या चेहऱ्यावर बीटरूटची साल लावतात त्यांना कधीही क्रीम लावण्याची गरज पडत नाही, कारण बीटरूटची साल चेहऱ्यावर चमक आणण्यास आणि चेहरा स्वच्छ करण्यास मदत करते। नंबर अठरा, जर तुम्हाला स्वयंपाकघरातून उंदीर पळवायचे असतील तर स्वयंपाकघरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा, कापूरमुळे उंदीर घरात येत नाहीत। नंबर एकोणीस, लसूण सोलून त्याच्या पाकळ्या दारे आणि खिडक्याजवळ ठेवा, यामुळे पाल दूर राहतील। नंबर वीस, चुकूनही डोळ्यात रुसकीचे दूध टाकू नये, नाहीतर डोळ्याची दृष्टी कायमची निघून जाते। नंबर एकवीस, गुळ खाल्ल्याने मधुमेह होत नाही, त्यामुळे जेव्हाही तुमचं जेवण होईल त्यानंतर थोडासा गुळ खा। नंबर बावीस, रोज मनुका खाल्ल्याने पोटाचे अनेक आजार बरे होतात। नंबर तेवीस, पेरूच्या सेवनाने सुस्ती आणि डिप्रेशन कमी होते। नंबर चोवीस, जर तुमच्या डोळ्यात रोज पाणी येऊ लागले तर याचा अर्थ तुमची दृष्टी कमकुवत होऊ लागली आहे। नंबर पंचवीस, रोज 10 ते 15 मिनिटे चालल्याने डिप्रेशन दूर होते। नंबर सव्वीस, जास्त विचार करणाऱ्या आणि टेन्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर येतात। नंबर सत्तावीस, काजू खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होते आणि दृष्टी सुधारते। नंबर अठ्ठावीस, जेवण केल्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह थोडा कमी होतो, त्यामुळे शरीरात आळस वाढतो आणि झोप येऊ लागते। नंबर एकोणतीस, नाक बंद झाले असेल तर गुळाची धुणी घ्या, नाक उघडेल। नंबर तीस, सूर्यफूल तेलाने केसांना मसाज करा, तुमचे केस मऊ आणि रेशमी बनतील। नंबर एकतीस, पोटाची चरबी कमी करायची असेल तर कांदा चपातीसोबत खा, पाण्यात लिंबू टाकून प्या। दिवसातून 2 तास जेवण करा आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी किंवा कोमट दूध प्या, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल। नंबर 32, जे लोक लठ्ठ आहेत आणि त्यांच्या पायात ताण असतो त्यांनी भात अजिबात खाऊ नये। नंबर 33, पोटात दुखत असल्यास जिरे बारीक करून मधासोबत चाटल्यास लगेच आराम मिळेल। नंबर 34, तोंडात वर्ण असल्यास 2-3 अडुसाची पाने चावून त्याचा रस काढून त्याचा रस सकाळ संध्याकाळ घ्यावा, यामुळे तोंडाचे वर्ण बरे होतात। नंबर 35, वृद्धांना बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या जास्त असते, यासाठी सकाळच्या रुटीनमध्ये फायबर घेणे अत्यंत आवश्यक आहे। कधीही रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेऊ नये, विशेषतः चहामध्ये टॅनिन आणि कॅफिन दोन्ही असतात, ते सकाळी लवकर पोटात पोहोचते आणि भरपूर ॲसिड बनवते आणि नंतर दिवसभर पोट हे ॲसिड संतुलित करण्यास व्यस्त असते। त्यामुळे आधी थोडा ब्रेकफास्ट घ्या आणि 1/2 तासानंतर चहा किंवा कॉफी घेतल्याने हानी कमी होते। नंबर 36, जर तुमच्या नखांचा रंग पिवळा असेल तर यकृताचे आजार, किडनीचे आजार आणि हृदयाशी संबंधित समस्या असू शकतात। काही वेळा ही समस्या वाढत्या वयामुळेही किंवा शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे देखील उद्भवू शकते,
अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. नंबर 37, तुम्ही काही गोड खात असाल तर त्यानंतर गुळाचे सेवन आवश्यक करा, यामुळे तुम्हाला शुगरचा त्रास होणार नाही. नंबर 38, डाळी, चपाती आणि तांदूळ, शुद्ध तूप याचा आहारात समावेश केल्यास आतड्यात चिकनाई होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. नंबर 39, गरम बटर वापरल्याने पोटाची चरबी वितळू लागते. नंबर 40, दिवसभर फ्रेश राहण्यासाठी सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा आहे, मात्र अनेकांना सकाळचा नाश्ता न करण्याची किंवा ते करायला विसरण्याची सवय असते. अशा परिस्थितीत ते शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही हानिकारक ठरू शकते, त्यामुळे नाश्ता कधीही स्किप करू नये. नंबर 41, घशाचा संसर्ग असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ टाकून गुळण्या केल्याने घशाचा संसर्ग बरा होतो. नंबर 42, जेव्हाही तुम्ही तुमचे नखे कापता तेव्हा तेल लावा, यामुळे तुमची स्मरणशक्ती सुधारेल आणि कमजोर दृष्टी देखील तीक्ष्ण होईल. नंबर 43, डोक्यात खूप ड्रायनेस असेल तर दह्यात मुलतानी माती मिसळून डोक्याला लावा आणि डोके धुवा, डोक्याचा ड्रायनेस पूर्णपणे निघून जाईल. नंबर 44, दही केसांसाठी खूप फायदेशीर आहे, जे केसांना नैसर्गिक कंडिशनर देते. नंबर 45, मसूरची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात आणि त्वचा घट्ट आणि तरुण राहण्यास मदत होते. नंबर 46, बियांसह अधिक भाज्या आणि फळे खाल्ल्याने पित्ताशयातील खडे होण्याचा धोका वाढतो. नंबर 47, स्ट्रॉबेरीच्या पेस्टमध्ये बेसन मिसळून फेस पॅक बनवा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि तो सुकल्यानंतर थंड पाण्यानं धुवा. या फेस पॅकमुळे मुरुमाचे डाग दूर होतात आणि ब्लॅक हेड्सपासूनही सुटका मिळते. नंबर 48, मुरुमाचे डाग आणि ब्लॅक हेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी 1 चमचा मुलतानी माती, 1/2 चमचा संत्राच्या सालीचा पावडर, चिमूटभर पांढरे चंदन आणि 1 चमचा पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 1/2 तासानंतर चेहरा धुवा. असे नियमित केल्याने मुरुमाचे डाग आणि ब्लॅक हेड्स दूर होण्यास मदत होते आणि त्वचा सुंदर बनते. नंबर 49, तीळ मस्से यापासून सुटका मिळवण्यासाठी हिरवे धणे बारीक करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट तीळ आणि मस्सेवर रोज लावा, यामुळे तीळ आणि मस्से दूर होतील. नंबर 50, जर तुमच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतील तर काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काकडी किसून त्याचा रस काढा, त्यात समान प्रमाणात गुलाब पाणी टाका. या मिश्रणात रुई बुडून डोळ्यांवर ठेवा आणि थोडा वेळ आराम करा. रोज असे केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि काळी डाग दूर होतात. नंबर 51, गरम कपडे आणि ब्लँकेट कपाटात जास्त वेळ ठेवल्याने कपड्यांना दुर्गंधी येऊ लागते, त्यासाठी कपड्यांसोबत 1 रिकामी परफ्यूमची बाटली कपाटात ठेवा. जेव्हाही तुम्ही कपडे काढाल तेव्हा एक छान सुगंध येईल. नंबर 52, किसलेली काकडी वर्तुळांवर लावल्याने काळी वर्तुळे हळूहळू कमी होतात आणि डोळ्यांना थंडावा मिळतो. पिगमेंटेशनपासून मुक्त होण्यासाठी स्ट्रॉबेरी किंवा कच्च्या पपईची पेस्ट किंवा कच्च्या बटाट्याचा रस लावा, यामुळे पिगमेंटेशनपासून आराम मिळतो. तर मित्रांनो, हे 52 आरोग्य टिप्स कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.